नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 31 मार्च सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी 599 जणांना कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 91.86% इतके झाले आहे। दरम्यान सोमवारी 1347 आणि मंगळवारी 1100 नवे कोरोना रुग्ण सापडले असून यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 6385 इतकी झाली आहे। तर दुसरीकडे 2 दिवसात तब्बल 10 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। पुत्रप्राप्ती संदर्भात वादग्रस्त विधान करणारे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडून मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान दिलासा मिळाला आहे। PCP NDT कायद्याचा भंग होत नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवत त्यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मान्य केल्याने निवृत्ती महाराज देशमुख यांची त्यांच्यावर झालेल्या आरोपातून मुक्तता झाली आहे। त्यांच्या वतीने ॲडव्होकेट KD धुमाळ यांनी बाजू मांडली। दरम्यान न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा ॲड रंजना गवांदे यांनी सांगितले आहे। वर्षभरापासून रखडलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचा विषय अखेर मार्गी लागला आहे। मागील आठवड्यात या विषयावर अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली होती। त्यानंतर आता प्रशासनाने अखेर जिल्ह्यात नव्याने 316 तर जुन्या 309 शाळा खोल्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे। यासाठी 31 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। दारुड्या बापाने नशेत आपल्या मुलाचा डोक्यात लोखंडी गज घालून खून केल्याची खळबळजनक घटना शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे मंगळवारी घडली। सोमनाथ गोरख करपे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे। दरम्यान मृत मुलाच्या आईने पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी गोरख किसन करपे फरार झाला आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।